पहिलं नाटक कुठलं केलं? त्याच्यामध्ये तुम्ही काम काय केलं? कोणती काम केली? त्यांची भूमिका माझ्या डॉक्टर वेंकमराबाई नाटकात काम करावं असं वाटलं नाही, भीती वाटत होती. आणि असे संशय करण्याचे किती प्रयोग झाले? 10-15 झाले. खूप आवडले लोक. त्यानंतर कुठलं नाटक बसवलं? त्याच्यामध्ये काय झालं? कुठलं नाटक? त्याच्या ताली कोणी दिल्या? आणि गोविंदराने कुठल्या नाटकात दिल्या? मानक मान. बर. आणि चित्तोबाने कुठल्या दिल्या? बालगंधर्वांच्या बरोबर नाटकामध्ये काम करण्याचं भाग्य फार थोड्या लोकांना लागलं, त्यापैकी तुम्ही आहे का? त्याचे काय त्याची हकीकत सांगा ना. आमची कंपनी बंद झाल्यावर 10 वर्ष मी काम केलं नाही. संघ 1944 साली डॉक्टर भालेराव त्यामध्ये त्या दिवशी नारायणराव अध्यक्ष होते. त्या वर्षी ते म्हणाले मी अर्जुनाचं काम करणार आहे, ताई माझ्यावर सुधारण्याचे काम कर. मी म्हणलं मी सोडून दिले गेलं ठीक आहे चालायचं नाही. म्हणे आमचं राहत तुम्ही फिरायला पाहिजे. अहो म्हणते 10 वर्षात काम केलं नाही, पुन्हा पहिल्यापासून सगळं करायचं आहे. तुम्ही आणि वचन घेतो बसून घेतलं. आणि मग नाटकाचा प्रयोग कसा झाला? रात्री 9 वाजता सुरू झाला, दुसऱ्या दिवशी कसा आला बंद झाला. बर. त्यात तुम्ही कुठली कुठली पदं गायली? मी सुभद्रा, नारायण अर्जुन, मुंडे कृष्ण, असे कृष्ण नारद सगळे गाणार एका दिवशी. रंगायला 6 वाजेपर्यंत झाले ना. त्याच्यावर बरेच मिळाले असतील. कोल्हापूरला. कोल्हापूरला असेच नाटक. कुठलं नाटक होत? सुभद्र. बर. आणि कुठलं पद गात होता तुम्ही? किती वंशवत झाले? 3 वंशवत झाले. चौथ्यांना ज्या टाळी पडली त्या नारायणानं भान राहिले नाही. एकदम म्हणाले काही आता गायचं नाही. त्याबरोबर हाशा झाला ते विसरले. त्यानंतर पुढे काय झालं? आणखी नाटकात कुठे कुठे काम केली? त्या नाटकाला पृथ्वीराज कपूर आले. त्यांची आठवण नाही. आणि माझा दुसऱ्या अंकाचा प्रवेश चालला होता. दुसऱ्या अंकाचा प्रवेश सुबोधचा 5 पदे. पृथ्वीराज गडाळाकडे सारखं पाहत होते. किती गाणं आता येईल? 1 तास 20 मिनिटं झाले स्टेजवर जात होते. मी गाणं संपल्याबरोबर धावत धावत आत आले. मी माझा हात धरला आणि कमर दिली. तुमचे मला पाय दुखले नाही का? मला चक्कर नाही का?
आम्हाला सर्व